नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टार सवार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. साकोली विधानसभा क्षेत्रात परिणय फुके यांना मोठा झटका. रामटेक येथे विजयादशमी निमित्त रावणाचा वध. आता बातम्या सविस्तररित्या. भाजपचे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांचा तेली समाज बांधवांनी केला मोठा विरोध. दिनांक 6 ऑक्टोबर 2019 रोजी ब्रह्मानंद करंजकर यांनी ताराचंद निखाडे अध्यापक विद्यालय साकोली येथे भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणूक संदर्भात परिणय फुके यांच्या आयोजित प्रचार सभेत साकोली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तेली समाज बांधवांनी परिणय फुके यांना तेली समाजात फूट पाडल्याचे आरोप प्रत्यारोप करीत परिणय फुके यांचा मोठा विरोध केला आहे. भाजपचे कामठी विधानसभा क्षेत्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच तुमसर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना उमेदवारी न दिल्याने नाराजी व्यक्त करीत मोठा विरोध करत संताप व्यक्त केला. त्यावेळी त्या सभेला खुर्ची फेक सुद्धा करण्यात आली व त्यावेळी सभेत काँग्रेसचे नाना पटोले यांना समर्थन देत नाना पटोले आगे बढो असा नारा लावत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके व भारतीय जनता पक्षाचे निषेध व्यक्त केला आहे. रामटेक हे विदर्भाचे अयोध्या मानले जातात. राम भगवान 14 वर्षाच्या वनवासावर असताना रामटेक येथे सातपुडा पर्वतावर काही वेळ विश्रांती केली होती. याच पर्वतावर पुरातन काळातील राम सीता व लक्ष्मण भगवानचे भव्य दिव्य मंदिर आहे. दसरा विजयादशमीच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात रावणाचा दहन केला जाते, पण रामटेक मध्ये रावणाचे वध केले जातात. राम मंदिरात शस्त्रपूजन करून रामटेक शहराबाहेरील डिंगीच्या मैदानावर रावणाची व रावणाच्या बहीण सुर्पणखाईची प्रतिकृती मातीने तयार करून गडमंदिर येथून सर्व पंडे पुजारी हे निशान शहरातून रावणवध करण्यासाठी निघतात व शहरातील आखाडे आपले प्रत्यक्षित करीत डिंगीच्या मैदान पोहोचून हजारो जनसंख्येच्या उपस्थितीत रावणाचा व सुर्पणखाचा वध केला जातो. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात येतो. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टार सवार.